पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या व्यवस्थेखाली असलेले रविवार पेठ येथील दत्त मंदिर दत्त जयंतीनिमित्त या मंदिरातील तयारी जाणून घ्या येथील पुजारी बाळासो दादरणे यांच्याकडून. देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या आधिपत्याखाली असलेले श्री एकविरा दत्त भिक्षारी मंदिर कोल्हापूर रविवार पेठ कोल्हापूर या मंदिरामध्ये 25/11/2017 पासून ते 4/12/2017 दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज सकाळी श्री रुद्राभिषेक, 8 आरती, 9 गुरुजन वाचन, 10-12 महापूजा, 12 पुन्हा आरती, दुपारी दत्तभिक्षा आणि भजनी मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम, परत 5-6 तांबे गुरुजींचे पुराण, 6-8 कीर्तन भूषण गजानन बुवा वाटाळकर यांचे कीर्तन, 8 आरती, 8:30 जप, रात्री 9-12 सांस्कृतिक कार्यक्रम, हे आमचे दररोज नियमाचे कार्यक्रम. रविवार दिनांक 3/12/2017 ही रोजी श्रींचा जन्मकाळ असतो. सायंकाळी 6 श्रींचा जन्मकाळ, रात्री 8 पालखी सोहळा. सोमवार दिनांक 4/12/2017 ही रोजी सकाळी 9 नगर प्रदक्षिणा, दुपारी 12 आरती आणि 1 महाप्रसाद वितरण, हे आमचे दररोजचे कार्यक्रम आणि उत्सवामधील कार्यक्रम. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जे गुरुच्या अध्यायामध्ये करवीर भिक्षा घेतले ह्या ठिकाणला महाराजांनी घेतले. दररोज महाराजांची भ्रमंती कोल्हापूरमध्ये होते. महाराज इथं भिक्षाटी दररोज येतात. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी, सायली हवड, कोल्हापूर.